आपले बदलापूर हे चॅनल यूट्यूबवर पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर हे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांचे बदलापूरकरांना भावनिक आवाहन. ऑनलाईन पेमेंटमुळे नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कुठलीही खरेदी केलेली वस्तू ही पेमेंट ऑन डिलिव्हरी असा पर्याय ठेवून खरेदी करा. ऑर्डर येऊ द्या आणि ऑर्डर आल्यानंतर पार्सल उघडून बघा, त्याशिवाय पेमेंट करू नका. फक्त फोटो पाहून वस्तू ऑर्डर करू नका, पार्सल उघडून बघा. तो त्या व्यक्तींपासून सावधान. जगामध्ये कुठलीही गोष्ट फुकट देत नाही हे लक्षात ठेवा. फोटो पाहून वस्तू खरेदी करू नका, फसवणूक होत आहे. तसेच फसव्या नोकरीच्या अमिषाला बळी पडू नका, अशा अनेक महत्त्वाच्या सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी बदलापूरकरांना केल्या आहेत. अलीकडं एक गुन्ह्याचा एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे, आयटी क्राईम. आयटीचे गुन्हे म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून तुम्हाला बँकेतून बोलतोय, लॉटरी लागली, तुमचं सेकंड हँड कार खरेदी, OLX खरेदी, याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक चाललेली आहे. माझी जनतेला हात जोडून विनंती आहे, कुठलीही गोष्ट बघितल्याशिवाय घेऊ नका. आणि आपली पर्सनल जी माहिती आहे, आपला मोबाईल नंबर, आपला अकाउंट नंबर, आपला OTP नंबर, आपला क्रेडिट कार्ड नंबर, क्रेडिट कार्डचे डिजिट, CVC नंबर, हे कधीही कोणाला कुठल्याही प्रकारे शेअर करू नका. बँक किंवा कुठलीही एजन्सी तुम्हाला डायरेक्ट फोन करत नाही तर तुमची KYC करायची. KYC ही मोबाईलवर कधी होत नसते, झेरॉक्स पेपरवर कधी होत नसते. KYC ही आपल्याला बँकेत जाऊनच करायची असते. त्याच्यामुळं जास्तीत जास्त नागरिकांना माझं आव्हान आहे, फोनवरती मोबाईलवरती कुठलीही KYC वगैरे करू नका. कुठलीही लिंक, ज्या लिंक जी लिंक सिक्युअर्ड नाही आहे, असुरक्षित लिंक तुम्ही डाउनलोड करायची नाही आहे. सुरक्षित आणि असुरक्षित लिंक कशी ओळखायची? ज्या लिंकमध्ये, वेबसाईट लिंकमध्ये HTTPS, येस म्हणजे इंडिया गव्हर्नमेंटनी जी लिंक सिक्युअर्ड आहे त्या लिंकला येस दिलेलं आहे शेवटी. ऑनलाईन पेमेंट, प्रत्येक गोष्टीला लोक आता ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे. ऑनलाईन पेमेंट जी या कंडिशनमध्ये हे कंडिशन बंद करा. पेमेंट ऑन डिलिव्हरी, कोणतीही गोष्ट खरेदी करताना तुम्ही पेमेंट करताना वस्तू बुक करा, ती ऑर्डर येऊ द्या. ऑर्डर आल्यावरती सही करताना पेमेंट करू नका, डायरेक्ट फोडा ते बॉक्स. तुमचा माल बरोबर आहे पेमेंट करा, माल बरोबर नाही त्याला परत पाठवा. तो परत त्या कंपनीला पाठवत असतो चुकीचा माल पाठवला म्हणून. आपण काय करतो आहे, मोबाईलमध्ये फोटोवर बघून माल बुक करतो, माल घेत माल पॅकिंगमध्ये येतो. तुम्ही 1000 रुपयाची साडी बुक करता, येताना ती 200 रुपयाची असते. डिलेवरी करताना डिलेवरी बॉय तुमच्याकडनं पैसे घेऊन जातो, नंतर फोडल्यावर करतो ही 200 रुपयाची आहे. तुम्ही पैसे द्यायला 2 मिनिटं थांबा की सही करा, माल ताब्यात घ्या, पैसे मोजतोय असं दाखवा, माल फोडा आणि तो बरोबर असेल तरच पैसे द्या. जगामध्ये कोणीही कुठलीही गोष्ट फुकट देत नाही किंवा स्वस्त देत नाही. आणि जी गोष्ट तुम्ही फोटोमध्ये बघताय, फोटोमध्ये तुम्हाला चांगली गाडी दाखवली जाते, त्या गाडीला इंजिन आहे का नाही कुठे फोटो दिसत नाही आहे. गुगल पे, पेटीएम, हे पेटीएम, गुगल पे हे जे अकाउंट आहेत हे अकाउंट व्हेरीफाय झालेले नाहीत, यांची KYC होत नाही. एका मोबाईल नंबरवरती फक्त ते अकाउंट खोलले जातात आणि त्याच्यावरती तुम्ही बिंदास कोणाला पैसे पाठवता आणि त्याचा शोध घ्यायचा तर कसा घ्यायचा शोध? आज मोबाईल नंबर वाटप होताना, सिम वाटप होताना कितीतरी डुप्लिकेट सिम वाटप झालेले आहेत. त्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून शासनाने काय घेतले नाही किंवा मोबाईल कंपनी तुमच्याकडनं काय घेते? एक ड्रायव्हिंग लायसन, डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन बनवता येतं, तेही झेरॉक्स घेते, ओरिजिनल घेत नाही, ओरिजिनल घेत नाही. त्यामुळं जनतेला आव्हान आहे, कुणालाही ऑनलाईन पेमेंट करताना पहिले तर ऑनलाईन पेमेंट करूच नका, पेमेंट ऑन डिलिव्हरीच ठेवा ऑप्शन. पेमेंट ऑन डिलिव्हरी आणि डिलिव्हरी झाल्यानंतर माल चेक करूनच पेमेंट करा. दुसरा मुद्दा, तुमच्या अकाउंटची तुमची पर्सनल कुठलीही माहिती कुणालाही देऊ नका आणि कुणीही मागत नाही. पर्सनल माहिती तुमची कुणीही मागत नाही. फसवण्याचे खूप ट्रेंड आलेले आहेत. या 2 गोष्टी जरी लोकांनी पाळल्या, तुम्हाला नोकरीला लावतो, खूप काही काही आम्ही दाखवून तुमच्याकडनं पैसे काढले जातात. कुठल्याही गोष्टीसाठी पैसे देऊ नका, डायरेक्ट त्याला सांगा तुझं ऑफिस कुठे, मी ऑफिसला येतो, फॉर्म भरतो, इंटरव्ह्यू घेतो, मी बघतो तुझं ऑफिस किती रुपयाचं आहे, कमीत कमी मला नोकरी देऊ शकतो का नाही हे तर कळू देत मला. हा ऑनलाईनचा जर प्रकार लोकांनी थांबवला तर 70-80% बचत, म्हणजे
होणारे जे फ्रॉड आहेत फसवणूक थांबू शकते. अजय जोशी सह सिमरन सावंत, आपले बदलापूर.